नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांचा आजही गदारोळ. शेतकऱ्यांबाबतची राज्य शासनाची भूमिका संदिग्ध असून शेतकऱ्यांसाठी शासनाकडे पैसे नसल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका. राज्य शासनाच्या विविध सेवा मिळण्याचा हक्क प्रदान करणारं महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक विधानसभेत मंजूर. सिंहस्थ कुंभमेळ्याला त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये आरंभ. पर्यावरण सुरक्षेसाठी कुंभमेळ्यातून हरित कुंभ साकारण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. कुंभमेळा हा धार्मिक स्थळापेक्षा जगाला जोडणारं सांस्कृतिक केंद्र असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आंध्र प्रदेशात पुष्करालू उत्सवात गोदावरी काठी चेंगराचेंगरी झाल्यानं 28 जणांचा मृत्यू. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गुरुनाथ मैयप्पन आणि राज कुंद्रा दोषी. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांवर 2 वर्षांची बंदी. आणि तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर 83 धावांनी विजय. मालिकाही जिंकली. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशीही दोन्ही सदनात विरोधकांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला. विधान परिषदेचं कामकाज एकदा स्थगित करण्यात आलं तर विधानसभेत गदारोळातच कामकाज सुरू राहिलं. विधिमंडळाच्या प्रांगणात विरोधी नेत्यांनी प्रसारमाध्यमांना हा मुद्दा सांगितला. राज्याचे महसूल मंत्र्यांनी सभागृहात सांगितलं आम्ही चर्चेला तयार आहोत, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच घोषणा केलेली आहे की कर्जमाफी देणं शक्य नाही. सरकारचा हेतू चांगला नाही आहे, त्यामुळे तुम्ही ही चर्चा जी करताय त्या चर्चेमध्ये आम्हाला काय चर्चेमध्ये शेवटी काय निष्पन्न होणार आहे. आमची भूमिका पहिल्यापासून आहे की कर्जमाफीची घोषणा करा, मग आम्ही चर्चा करायला तयार आहोत. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे हे आजही या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आम्ही कर्जमाफीची घोषणा झाल्याशिवाय विधान परिषदेचं सभागृह चालू देणार नाहीत हे स्पष्ट आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही याची गॅरंटी नाही. शेतकऱ्याला उभं करायचं असेल तर मूळ जी सिंचनाची आज व्यवस्था आहे की 18% फक्त बागायत क्षेत्र या महाराष्ट्रात आहे आणि बाकीचं क्षेत्र 82% क्षेत्र हे कोरडाऊ आहे. 50% क्षेत्र कितीही जरी आपण सिंचनाचा प्रकल्प उभा केला तर 50% वरती आम्ही सिंचनाची व्यवस्था करू शकत नाही. म्हणून शासनाने आता ज्या नवीन योजना आहे ज्याच्यामध्ये जलयुक्त शिवार आहे अन्यथा कुठल्या ज्या योजना आहे ते राबवण्याकरता आग्रही भूमिका घेतली पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल भावना अत्यंत तीव्र आहेत. आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासमोर जी परिस्थिती आहे, पावसाचा अनियमितपणा, दुबार पेरणीची गरज असणं आणि कोसळलेले शेतीमालाचे दर पाहिले तर ज्याप्रमाणे 2008 पूर्वी देशात परिस्थिती होती आणि त्यावर त्यावेळच्या युपीए सरकारनं जो तोडगा काढला होता म्हणजे संपूर्ण कर्जमाफीचा तोडगा, तशाच प्रकारे संपूर्ण कर्जमाफी करण्याशिवाय आता महाराष्ट्रात पर्याय नाही. आणि जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जमुक्तीची घोषणा करत नाहीत तोपर्यंत सभागृह चालूच द्यायचं नाही असं विरोधी पक्षातल्या सर्व आमदारांनी एकमुखाने ठरवलेलं आहे. आजही सर्व विरोधी पक्षांना माझं आवाहन आहे की त्यांनी सभागृहामध्ये यावं आणि या विषयाच्या संदर्भात चर्चेमध्ये सहभागी व्हावं. शासनाच्या माध्यमातून काय उपाययोजना केली आहे ते सभागृहामध्ये सांगेल. विधानसभेत कामकाज सुरू होताच विरोधी नेत्यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला, मात्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार घातला. विरोधकांनी घातलेला बहिष्कार मागे घ्यावा यासाठी आवाहन करत प्रभारी विधान कार्यमंत्री प्रकाश मेहता यांनी विरोधकांना दालनात बोलवून त्यांच्याशी चर्चा करावी अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. ती मान्य करण्यात आली असं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम यांनी कळवलं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत विरोधी पक्षातल्या सदस्यांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजीमुळे गदारोळ होत राहिल्यामुळे कामकाज वारंवार स्थगित होऊन त्यानंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला.
काँग्रेसचे गटनेते माणिकराव ठाकरे यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला, मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तो फेटाळला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही यावेळी कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. याविषयीची चर्चा कार्यक्रम पत्रिकेत दाखवण्यात आली आहे, परंतु विरोधक या प्रश्नाचं राजकारण करत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. विधानभवनाच्या परिसरातही विरोधकांनी आज सुरुवातीपासूनच विविध मुद्द्यांवर घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासाठी सरकारचा धिक्कार करत त्यांनी तीव्र घोषणा दिल्या. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कामकाजावर बहिष्कार टाकत विधानभवनाच्या परिसरात विरोधकांनी अभिरूप सभागृह उभारत आंदोलन केलं. विधानसभेत आज महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक संमत झालं. राज्य शासनाचे विविध विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था तसंच प्राधिकरण याद्वारे विविध सेवा कालबद्ध पद्धतीनं मिळण्याचा हक्क या कायद्यामुळे नागरिकांना मिळणार आहे. मुंबईतल्या मालवणी इथल्या विषारी दारूकांड प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येईल, तसंच पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना नोकरीतून काढून टाकलं जाईल. या गुन्ह्यात ज्यांचा थेट सहभाग आढळून येईल त्यांना सहआरोपी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. यासंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भातली राज्य शासनाची भूमिका संदिग्ध आहे. एलबीटी अर्थात स्थानिक सेवा कर रद्द करण्यासाठी तसंच इतर देशांना अर्थसहाय्य करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत असा आरोप करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. विधानभवनात झालेल्या वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम देखील उपस्थित होते. मुंबईत रस्ते दुरुस्ती आणि नाले सफाईच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप निरुपम यांनी केला, तसंच या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करावी अशी मागणी केली. सरकारचं नवीन गृहनिर्माण धोरण बिल्डर धार्जिणं असल्याची टीका त्यांनी केली. गिरणी कामगारांना घरं देण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं बंद केली असून या विरोधात उद्या विधानभवनावर येणाऱ्या गिरणी कामगारांच्या मोर्चात काँग्रेस नेते सहभागी होणार असल्याचं निरुपम म्हणाले. सिंहस्थ कुंभमेळ्याला आज पहाटे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कुशावर तीर्थक्षेत्रावर धर्मध्वजारोहण झालं. नाशिकमध्ये रामकुंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि या पर्वाची सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली. ठरवलं आहे की आपला हरित कुंभ असणार आहे आणि हरित कुंभाचा अर्थ काय आहे तर या कुंभाला आपण संपूर्णपणे निसर्गाला समर्पित अशा प्रकारचा कुंभ या ठिकाणी आपण करणार आहोत. सगळीकडे आम्हीच आमची स्वच्छता ठेवू अशा प्रकारचा प्रण हा आपण प्रत्येकाने केला तर इतर कुंभांपेक्षा या कुंभामध्ये वेगळं काय झालं हे आम्हाला कोणी विचारलं तर आम्ही सांगू हा कुंभ जनतेनं केलेला कुंभ आहे, जनतेने हरित कुंभ या ठिकाणी तयार केला आहे. केवळ मैं एक धार्मिक केंद्र नाही मानता हूं ऐसे स्थलों को, केवल एक आध्यात्मिक केंद्र ही नहीं मानता हूं ऐसे स्थलों को, बल्कि यह मैं मानता हूं कि वह एक बड़े सांस्कृतिक केंद्र है और भारत की संस्कृति एक ऐसी संस्कृति है जो कि सारे विश्व को जोड़ने वाली है. केवल भारत में रहने वाले लोगों को ही जोड़ने वाली नहीं है बल्कि सारे विश्व में रहने वाले प्राणी मात्र को जोड़ने वाली यदि संस्कृति इस विश्व की धरती पर है तो केवल और केवल भारत की संस्कृति है. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यावेळी उपस्थित होते. 12 वर्षांनंतर येणाऱ्या या सोहळ्यासाठी आणि पवित्र स्नानासाठी हजारोंच्या संख्येनं साधू महंत आणि नागरिकांची गर्दी रामकुंड आणि कुशावर तीर्थक्षेत्रावर उसळली आहे. 29 ऑगस्ट, 13 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबरला नाशिकमध्ये तर कुशावर तिथं 29 ऑगस्ट, 13 आणि 25 सप्टेंबरला शाही स्नान होणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक इथं आलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. यापुढे पाकिस्ताननं शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन केलं तर सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा राजनाथ सिंह यांनी यावेळी पाकिस्तानला दिला. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि त्याबाबत फेरविचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. काश्मीर मुद्द्याचा समावेश होईपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा होऊ शकत नाही असं पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी नुकतंच म्हटलं होतं. त्या अनुषंगानं गृहमंत्री बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात पुष्करालू उत्सवानिमित्त गोदावरी स्नानासाठी
पुष्करम घाटावर जमलेल्या भाविकांमध्ये आज सकाळी चेंगराचेंगरी होऊन 27 जणांचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले. गोदावरी पुष्करालू उत्सव 144 वर्षातून एकदा साजरा केला जातो. या यात्रेचा आज पहिला दिवस असल्यामुळे गोदावरी नदीमध्ये स्नान आणि पूजा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं पुष्करम घाटावर जमा झाले होते. पुष्करालू यात्रेत चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या भाविकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. रशिया आणि 5 मध्य आशियाई देशांचा यशस्वी दौरा पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री उशिरा मायदेशी परतले. या दौऱ्यात पंतप्रधानांनी उझबेकिस्तान, कझाकिस्तान, रशिया, तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान या 6 देशांना भेट दिली. या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधानांनी काल ताजिकिस्तानला भेट दिली. यावेळी दोन्ही देशांदरम्यान काही महत्वाचे करार करण्यात आले. मध्य आशियामध्ये ताजिकिस्तान भारताचा सर्वात जवळचा मित्र आहे असं पंतप्रधानांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. दहशतवादाविरोधात संघर्ष करण्यासाठी दोन्ही देशांनी आपली बांधिलकी व्यक्त केली. त्याचबरोबर दोन्ही देशातल्या कृषी विषयक समस्यांना तोंड देण्यासाठी परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यावरही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. दहशतवाद आणि कट्टरवादाच्या वाढत्या धोक्याबाबत दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपर किंग्सचे गुरुनाथ मैयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा यांना आज दोषी ठरवण्यात आलं. तसंच चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघांवरही 2 वर्षांकरता आयपीएलमध्ये सहभागी व्हायला बंदी घालण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती लोढा समितीनं आज हा निकाल दिला. मैयप्पन आणि कुंद्रा यांनी सट्टेबाजीत सामील होऊन खेळाचे सर्व नियम तोडले असं सांगत यापुढे दोघांनाही क्रिकेटशी संबंधित कोणत्याही प्रकारात आजीवन सहभागी होता येणार नाही असं न्यायमूर्ती आर एम लोढा यांनी सांगितलं. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या लोढा समितीनं सादर केलेल्या निकालानं संपूर्ण क्रिकेट विश्व ढवळून निघालं आहे. समितीनं दिलेला निकाल आणि त्याचा क्रिकेट विश्वावर होणारा परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार क्रीडा समीक्षक रणजित दळवी हे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार सर. साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. लोढा समितीनं आज निकाल दिलेला या फिक्सिंग प्रकरणात हे नेमकं काय होतं आणि आता हा निकाल झाल्यानंतर याचं पुढे काय? नाही, आपण पाहिलंच की गुरुनाथ मैयप्पन हे चेन्नई सुपर किंग्सशी संबंधित होते आणि राजस्थान रॉयल्सचे राज कुंद्रा हे अर्थात मालक होते, ज्याला पार्ट ओनर आपण म्हणतो. तर ह्या दोघांनी आपल्या जे पोझिशन आहे किंवा आपलं जे पद आहे त्याचा फायदा घेऊन अंतर्गत जी माहिती होती त्याचा उपयोग करून ज्याला म्हणतो जुगारच खेळले, बेटिंग म्हणजे चक्क जुगार खेळले आणि सामना निश्चिती करण्याचे प्रकार त्यांच्या हातून घडले असं अर्थातच मुद्गल समिती आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं ते निष्कर्ष मान्य केले आणि त्याच्यानंतर लोढा समितीकडे यांना काय प्रकारचं आपल्याला हे द्यायची आहे शिक्षा यासाठी त्यांनी ती समिती नेमली. ती अशासाठी की बोर्ड ऑफ क्रिकेट फॉर कंट्रोल इन इंडिया जे की क्रिकेट नियामक मंडळ आहे ती स्वायत्त संघटना आहे, त्याची स्वतःची अशी ज्याला घटना आहे ज्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणतो ती असल्यामुळं शिक्षा फरमावण्याची ज्याला आपण म्हणतो ज्याला शिक्षा फरमावण्याचं हे सुप्रीम कोर्टाकडे सुप्रीम कोर्टाकडे ते अधिकार नव्हते. त्याच्यामुळं मग त्यांची जी डिसिप्लिनरी कमिटी, त्याच्या आधी एक डिसिप्लिनरी कमिटी त्यांनी नेमली होती, एक संशोधक समिती सत्य संशोधक कमिटी सुद्धा त्यांनी नेमली होती, पण त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही आणि त्याच्यानंतर हा मामला कोर्टात गेला आणि बोर्ड काहीही त्याच्यावर हालचाल करणार नाही याची खात्री झाल्यामुळंच सर्वोच्च न्यायालयानं ही लोढा समिती नेमली आणि त्याचा हा आज निकाल आपल्या हाती आलेला आहे आणि तो आता बंधनकारक आहे बोर्डावर असं म्हटलं जातं. तरी पण जी अॅग्रीव्ड पार्टी आहे म्हणजे ज्यांना ह्याचा फटका बसलेला आहे किंवा ज्यांना या निकालामुळे ज्यांच्यावर शिक्षा ठोठावली गेली आहे त्यापैकी चेन्नई सुपर किंग्स कदाचित पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता आता बोलली जात आहे. अच्छा, पण सर्वोच्च न्यायालयानेच ही समिती नेमून हा जो काही या निष्कर्षाप्रत आलेले आहेत मग तरी पुन्हा अपील त्यांना तिथे सर्वोच्च न्यायालयात अपील हे नेहमीच करता येतं. ज्याला दोषी ठरवण्यात येतं त्याला अपिलाचा हक्क आहेच, कायद्यामध्ये अपिलाचा हक्क आहेच आणि जोपर्यंत सगळे जो मध्ये ऑप्शन्स आहेत ते जोपर्यंत एक्झॉस्ट होत नाहीत तोपर्यंत जो दोषी संबोधला गेलेला आहे तो प्रयत्न हा करतच राहणार आणि तो त्याचा न्याय हक्क आहे असं मी तरी मानतो. बरं, आता या निकालानंतर आयपीएलच्या भवितव्यावर काय परिणाम होईल? भवितव्य म्हणजे आता 8 पैकी 2 संघ म्हणजे फक्त 6 संघ राहणार
आता सहा संघ असल्यामुळं सामने कमी होणार, म्हणजे मनोरंजनाचं प्रमाण कमी होणार, म्हणजे आता आठ संघ असले तर 56 मॅचेस व्हायचे साखळी मॅचेस, आता 30च होतील. पण पुन्हा आता त्यात दोन संघ वाढवण्याची पुन्हा बोर्ड पुन्हा त्याचं तशी ऍक्शन घेणार का, त्यासाठी पुन्हा एकदा त्यांना स्पेशल काउन्सिल बोलवावं लागेल, कारण शेवटी आर्थिक नुकसान होणार आहे. आणि जे प्रतिमेला जो धक्का पोचलेला आहे, खेळाच्या प्रतिमेला जो धक्का पोचलेला आहे, खेळाडूंच्या प्रतिमेला धक्का पोचलेला आहे, आणि प्रशासकांकडे तर थेट लोक आता बोट दाखवू लागले आहेत, तेव्हा खेळ म्हणून क्रिकेटचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. उद्या स्पॉन्सर ज्याला म्हणतो, प्रायोजक आहेत, ते पुन्हा या खेळाकडे येतील का? प्रेक्षक उद्या टीव्ही सेट समोर बसतील का? कारण प्रत्येक वेळेला एखादा सामना एकतर्फी झाला तर लोकांमध्ये संशयाची, म्हणजे संशय हा जागृत होणारच, त्यांच्या मनात संशयाची पाली चुकचुकणारच आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ते कसं भरून काढायचं हाही एक यक्ष प्रश्न आहे असं मला वाटतं. बरं, आता या कारवाईनंतर या संघातल्या खेळाडूंचं काय भवितव्य? आता अर्थात आता संघावर कारवाई झाली म्हटल्यावर खेळाडूंवरही कारवाई होणारच, म्हणजे उद्या ते खेळाडूही दोन वर्षांकरता निलंबित असावेत असा माझा समज आहे. आपल्याकडे पूर्ण अजून निकालाची प्रत आलेली नाहीये, पण ज्यावेळी संघावर कृती होत जे हे होते, ज्यावेळी शिक्षेची कार्यवाही होते, त्यावेळेला अर्थातच खेळाडूही त्याच्यात होरपळणारच हे नक्की आहे. पण यामुळं त्या खेळाडूंच्या भवितव्याचं काय असे प्रश्न येतील तर त्याच्या विरुद्ध या खेळाडूंना अपील करता येईल का की आम्ही दोषी नाही, आमचे मालक किंवा आमचे व्यवस्थापक दोषी होते असं ते म्हणतील? पण मला एक सांगा की हे जे ज्यावेळेला प्रकरण घडत होतं, शिजत होतं, त्यावेळेला खेळाडूंना कोणताच वास कसा का आला नाही असा परत प्रश्न उपस्थित होऊ शकतो, असं विचारलं जाऊ शकतं की हे जे तुमच्या सभोवताली घडत होतं त्यावेळी तुमचे डोळे, तुमचे कान, तुमची बुद्धी, म्हणजे डोळे आणि कान बंद होते आणि तुमची बुद्धी शाबूत नव्हती, असाही आरोप होऊ शकतो, असे आरोप केले जाऊ शकतात. आणि त्यांना पूर्णपणे या खेळाडूंना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. बरोबर. आता हे झालं, ह्या दोन संघांवरती ही कारवाई झालेली आहे, तर या अशा कारवाईमुळे ते पुढे आणखीन पण संघ आहेत, तर त्यांचे मालक किंवा खेळाडू यांच्यावर कुठेतरी वचक बसेल चांगलाच असं वाटतं का? बघा, एखादा निकाल मोठा आला ज्याला आपण माइलस्टोन डिसिजन म्हणू, तर तसा आल्यामुळं अर्थातच धाक हा निर्माण होणारच, वचक हा निर्माण होणारच. पण जगामध्ये अनेक कायदे आहेत, ते कायदे अंमलात आणण्याकरता यंत्रणा आहे, अशा यंत्रणा असून देखील आज जगामध्ये चोऱ्या थांबल्यात का? नाही. काही दुष्कृत्य थांबलेत का? नाही. एखादा खून होतो का? होतो. तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी घडत राहणार, पण त्यांचं प्रमाण जेवढं कमी राहील तेवढं हे खेळाच्या दृष्टीनं पोषक आहे. आणि त्यासाठी जसं आता हे अँटी करप्शन त्यांचं युनिट आहे, यांना सजग राहिलं पाहिजे, तसंच पोलीस यंत्रणेला सजग राहिलं पाहिजे, त्याच्यानंतर खेळाडूंनी स्वतः सजग राहिलं पाहिजे की मी हे करायचं का, हे मी करतोय ते योग्य आहे का, हे नीतिमत्तेला धरून आहे का, याच्यावर खेळाडूंनीच विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्या दृष्टीनं त्यांचं प्रबोधन करणं, त्यांना संबोधणं, हे काम त्यांच्या त्या संघ व्यवस्थापनाचं असायला हवं, तसंच बोर्डाचं असायला हवं की वेळोवेळी त्यांना त्याच्यापासून निर्माण होणारे धोके कशाप्रकारे सावध राहावं, या सगळ्या गोष्टी त्यांना सारखं हे टोचत राहिलं असं म्हटलं तरी हरकत नाही, टोचत राहावं की जेणेकरून या गोष्टींचं प्रमाण अत्यल्प राहील, पूर्णपणे ते उखडलं जाऊ शकेल असं मी तरी म्हणू शकत नाही, आणि सर्वांचंच मत तसं असेल असं मला वाटतं. बरोबर. यापूर्वीही काही खेळाडूंवर बंदी आलेली होती, आली होती ना, अनेकांवर आली होती, आता आपण नावं घेऊ शकत नाही, नंतर ते न्यायालयात गेले, त्यांच्यावरची ती बंदी उठली, त्याच्यापासून आपण काहीही बोध घेतला नाही. आणि हे खरं तर ही जी लागलेली कीड होती ती वास्तविक प्रशासकांनी किंवा बोर्डात जे कोणी सक्षम लोक बसले होते त्यांनी हे अगदी चिरडून त्याचा नायनाट, समूळ नायनाट करायला हवा होता, ते न झाल्यामुळं हे पुन्हा पुन्हा उद्भवत राहिलं. आणि त्यामुळं ही वेळ आज आली क्रिकेटवर, हा म्हणजे ज्याला क्रिकेटची अप्रतिष्ठा झाली सर्व जगभरात, भारताची अप्रतिष्ठा झाली, त्याचं दुःख अधिक वाटतं. पण आता त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे आणि जबाबदारीनं वागलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे. क्रिकेटकडे खेळ म्हणून बघण्यापेक्षाही जास्त व्यवसाय म्हणून बघितलं जात आहे का? म्हणजे कुठेतरी व्यावसायिकपणाचा अतिरेक होतोय असं वाटतं का? नाही, व्यवसाय म्हणून कुठली गोष्ट करायला हरकतच नाही. आता डॉक्टर सुद्धा व्यवसाय करतात, कधी कधी त्यांच्या हातून चुका घडतात, कधी कधी तेही अव्वाच्या सव्वा बिलं लावतात अशा तक्रारी होतात, तसंच खेळाडूंकडूनही काही चुका होतात. पण त्यांनी सुद्धा ज्यावेळेला आपण व्यावसायिक आहोत त्यावेळी आपणही जबाबदारीनं वागलं पाहिजे, आपण धंदेबाईक आहोत
पण ह्या व्यवसायाचा किंवा धंद्याचा चक्क बाजार मांडणं याच्यापासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे असंच मला शेवटी म्हणा सर. बरोबर, अशा या शिक्षा वगैरे करून म्हणजे नुसतं तिकडे त्या एक शिक्षा म्हणून न बघता खेळाडूंनी स्वतः जबाबदारीने खेळ खेळला. प्रत्येकाची जबाबदारी आहे, त्या खेळाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक घटकाची ती जबाबदारी असं मी म्हणतो. बरोबर, मग त्या दृष्टीने मग क्रिकेटची प्रतिमा आता जी काहीशी मलिन झाली आहे ती चांगली व्हायला मदत होईल. निश्चितपणे त्यासाठी प्रयत्न व्हायलाच हवेत आणि सर्वांनी ते करायला हवेत. तुम्ही आम्ही सर्वांनीच करायला हवेत. सर आज आपण इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात, धन्यवाद. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. देशभरातील 1 कोटीपेक्षा जास्त युवकांना येत्या 5 वर्षात कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या करण्यात येणार आहे अशी माहिती कौशल्य विकास खात्याचे केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी दिली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण घेणाऱ्या 34 लाख युवकांना 5,000 ते 1.5 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. कौशल्य विकासाचा कार्यक्रम लष्करी जवानांसाठीही राबवण्यात येईल, त्यामुळे लष्करातून निवृत्त झाल्यानंतर जवानांना चांगलं उत्पन्न मिळू शकेल असं राजीव प्रताप रूडी यांनी यावेळी सांगितलं. देशातील आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याची आवश्यकता रूडी यांनी यावेळी व्यक्त केली. भाजपाचं सरकार हे सर्वांचं सरकार असून त्यात हिंदू किंवा मुसलमान असा भेदभाव नाही. सबका साथ सबका विकास हे ध्येय असलेलं भाजपाचं सरकार हे तुमचं आमचं अर्थात सर्वसामान्यांचं सरकार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज मुंबईत आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला मुख्यमंत्री उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. सर्वांची मनोकामना पूर्ण हो आणि सर्वांचं आरोग्य उत्तम राहो अशी प्रार्थना आपण करत असल्याचं ते म्हणाले. यावेळी भाजपा नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य शासनानं शेतकऱ्यांचं विजेचं बिल पाणीपट्टी माफ करावी तसंच शेतकऱ्यांचं कमीत कमी 50% कर्ज माफ करावं असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. नागपूर जिल्ह्यात आज झालेल्या रिपाईच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुरेशा निधीअभावी राज्य सरकारही संकटात असून केंद्र सरकारची मदत घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करायला हवं असं ते म्हणाले. दलितांवर होत असलेल्या अत्याचारासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दक्षता समितीची बैठक घ्यावी आणि अशा प्रकारच्या घटना घडत असलेल्या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक नेमावेत असंही आठवले यांनी सांगितलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून 11 ऑगस्ट रोजी दिल्लीत राष्ट्रीय समता संमेलनाचं आयोजन केलं आहे अशी माहिती आठवले यांनी यावेळी दिली. दुष्काळ आणि सततच्या नैसर्गिक संकटात सापडलेल्या लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्याच्या समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज औसा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना 30,000 रुपये आर्थिक मदत द्यावी, जनावरांना चारा आणि मजुरांच्या हाताला काम द्यावं तसंच दुष्काळात विहिरी अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांचं अधिग्रहण बिल त्वरित द्यावं अशा मागण्यांचं निवेदन शेतकरी संघटनेनं तहसीलदारांना सादर केलं. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदान इथं आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. अनुदान पात्र सर्व शाळांना आणि तुकड्यांना तातडीनं अनुदान द्यावं, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये वाढीव पदांना मंजुरी देऊन तातडीनं वेतन अनुदान द्यावं तसंच रात्र शाळांचे प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवावेत अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केल्या. या आंदोलनात राज्यातले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. लष्कराच्या वतीनं भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया पारदर्शक असून अधिक सोपी आणि सुनियोजित करण्यात आली आहे. देशातल्या युवकांना लष्करामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होते. नोंदणीनंतर पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी मेळावा होणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातल्या पात्र उमेदवारांसाठी विरारमधल्या जीवदानी देवी मैदानावर 1 ते 20 सप्टेंबर या काळात लष्कर भरती मेळावा आयोजित केला आहे. राजकारणात शिस्तबद्ध आणि कर्मयोगी राजकारणी अशी स्वतःची ओळख निर्माण करणारे शंकरराव चव्हाण यांची आज जयंती. राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि देशाचं गृहमंत्रीपद त्यांनी भूषवलं तसंच संरक्षण मंत्रीपदीही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. सिंचन क्षेत्र हा त्यांच्या अत्यंत आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. सिंचन क्षेत्रातलं त्यांचं कार्य उत्तुंग होतं. त्यांच्या कार्यकाळात जायकवाडी, पूर्णा, नांदूर, मध्यमेश्वर,
ऊर्ध्व वैद्यगंगा, विष्णुपुरी, मांजरा, तेरणा, लेंडी असे मोठे प्रकल्प, अनेक मध्यम तर शेकडो लघु प्रकल्पांचा त्यांनी पाया रचला. सिंचन क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानामुळे आजचा दिवस सिंचन दिन म्हणून पाळला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे इथं आज झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 83 धावांनी विजय मिळवून मालिकाही खिशात टाकली. पहिले दोन सामने जिंकणाऱ्या भारतीय संघानं या विजयाबरोबर मालिकेत 3-0 असं निर्भेळ यश मिळवलं आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात काहीशी अडखळत झाली. झिम्बाब्वेच्या अचूक गोलंदाजीमुळे भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे केवळ 15 आणि मुरली विजय 13 धावा करून बाद झाले. मात्र भारताचा युवा खेळाडू केदार जाधवनं 87 चेंडूत केलेल्या नाबाद 105 धावांच्या जोरावर भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. त्याला मनीष पांडेनं 71 धावांची चांगली साथ दिली. भारतानं खेळ करून विजयासाठी झिम्बाब्वेसमोर 277 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेच्या संघाचे प्रयत्न अपुरे ठरले. झिम्बाब्वेचा संघ 43व्या षटकातच 193 धावात गारद झाला. भारताच्या केदार जाधवला सामनावीर किताबानं तर अंबाती रायडूला मालिकावीर किताबानं गौरवण्यात आलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. येत्या 24 तासात कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33-26, नागपूर 37-25, पुणे 32-22, औरंगाबाद 36-25, नाशिक 32-23, कोल्हापूर 32-22, रत्नागिरी 31-25, सोलापूर 37-25 आणि अमरावती कमाल 37 किमान 26 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांचा आजही गदारोळ. शेतकऱ्यांबाबतची राज्य शासनाची भूमिका संदिग्ध असून शेतकऱ्यांसाठी शासनाकडे पैसे नसल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका. राज्य शासनाच्या विविध सेवा मिळण्याचा हक्क प्रदान करणारं महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक विधानसभेत मंजूर. सिंह मुख्यमंत्र्यांचं आवाहन. कुंभमेळा हा धार्मिक स्थळापेक्षा जगाला जोडणारं सांस्कृतिक केंद्र असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आंध्र प्रदेशात पुष्करालू उत्सवात गोदावरी काठी चेंगराचेंगरी झाल्यानं 28 जणांचा मृत्यू. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गुरुनाथ मैयप्पन आणि राज कुंद्रा दोषी. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांवर 2 वर्षांची बंदी. आणि तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर 83 धावांनी विजय. मालिकाही जिंकली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.